दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह. पुण्यामध्ये मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून त्याची सराईत गुन्हेगारांना विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली. चौघांकडून देशी बनावटीच्या 11 पिस्तुलांसह 14 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे वय 21 सध्या राहणार शनी शिंगणापूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. निखिल उर्फ सनी बाळासाहेब पवार वय 23 वर्ष राहणार लोणी काळभोर. युवराज बापू गुंड वय 24 वर्ष राहणार पांडवनगर वडकी गाव सासवड रस्ता. अमोल नवनाथ तांबे वय 27 वर्ष राहणार गोटुंबे आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर. अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाघोलीतील केसनंद रस्त्यावर डुकरे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 6 मधील पोलीस कर्मचारी कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून डुकरेला पकडले. त्याच्याकडून 3 पिस्तुले आणि 6 काडतुसे जप्त करण्यात आली. डुकरे आणि मध्य प्रदेशातून पिस्तुले आणल्याची कबुली पोलिसांना दिली. पिस्तुलांची विक्री आरोपी पवार गुंड तांबे यांना केल्याची माहिती तपासात मिळाली. यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून पिस्तुले काडतुसे जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 11 पिस्तुले 14 काडतुसे जप्त केली. पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाने, प्रतीक लाहीगुड, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार आदींनी ही कारवाई केली. शहरातील गुंड टोळ्यांना मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा होत असून एका पिस्तुलाची विक्री 10 ते 15 हजार रुपयांना केली जाते. आरोपी ज्ञानेश्वर डुकरे मध्य प्रदेशातून पिस्तुले खरेदी करायचा. डुकरेने शंकर नायक नावाच्या व्यक्तीकडून पिस्तुले खरेदी केले आहेत. आरोपी पवार गुंड तांबे यांना त्याने पिस्तुलांची विक्री 20 ते 25 हजार रुपयांना केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट संध्या लाईव्ह. दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह.